नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा संदेश विषय व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो म्हणजे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेला खूप दिवस झाली, चर्चा नको, घरकुले द्या. मित्रांनो, अनेक दिवसापासून आपण ऐकत आहात की प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची निधी लवकरात लवकर येणार आहे, पण ते कधी येणार आहे या योजनेविषयी तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रपत्र ड लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांकडून आपण शासनापर्यंत हा संदेश पाठवण्याचा प्रयत्न आपण करत आहात. शासनाला असं सांगायचं आहे की आम्ही प्रपत्र ड जे लाभार्थी आहात, आम्ही सर्व गोष्टीमध्ये पात्र झालेलो आहात, मग आम्हाला घरकुल का नको किंवा घरकुल आतापर्यंत का मिळत नाही आहे, आम्ही केवळ लटकूनच आहे आधात. म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला जे फायनल यादी पाहिजे होती ती फायनल यादी मिळालेली नाही आहे, किंवा एकतर आम्ही पात्र येऊन सुद्धा अपात्र आल्यासारखंच आहे कारण की आम्हाला निधी वेळेवर उपलब्ध नाही आहे. मित्रांनो, 3 ते 4 वर्ष झाले, 4 वर्षापासून आपण वाट पाहत आहात, पण हे 4 वर्षापासूनचे घरकुल हे अशाच लटकून आहेत. पण हे घरकुल न लटकता 2024 पर्यंत ही योजना पुढे ढकलण्यात आली, खरी गोष्ट आहे. पण जे लाभार्थी प्रपत्र ड यादीमध्ये पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना 2022 पूर्वी त्यांना घरकुल देण्यात यावा. कारण मित्रांनो, 2022 पूर्वी जर प्रपत्र ड यादीमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना जर प्रपत्र ड यादीमध्ये जर ज्या ठिकाणी घरकुल दिले त्यांना मंजुरी मिळाली तर त्यांचं बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर 2024 पर्यंत जे उर्वरित लाभार्थी आहेत, जे याच्यामध्ये नवीन लाभार्थी असतील किंवा जे इनाकारण पात्र लोक आलेले असतील त्यांना हे घरकुल 2024 पर्यंत मिळतील. पण जे पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना 2022 पूर्वी त्यांना घरकुलसाठी मंजुरी द्यावी, त्यांना लवकरात लवकर घराचं बांधकाम कंप्लीट करून द्यावा. या उद्देशानं आपण शासनापर्यंत हे व्हिडिओचा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहात. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून हा संदेश शासनापर्यंत पोहोचेल आणि तुमचे जे प्रपत्र ड जे यादी आहे ती यादी लवकरात लवकर मंजुरी यादी तुमची मिळेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून अशाच व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. मित्रांनो, धन्यवाद. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.